देखील घाबरतो फटाक्यांना म्हणून तो फटाके फोडत नाही. मला फटाके आवडत नाहीत. आवडत नाही नाही तू घाबरतोस फटाक्यांना. हॅपी दिवाळी, खूप पराखा, खूप मजा करा आणि हेल्दी राहा, खुश राहा. नमस्कार, मी कावेरी आज आली आहे कलर्स मराठीच्या कलाकारांसोबत दिवाळी साजरी करायला आणि आपल्या बरोबर आहेत रमा आणि राघव. हॅलो, कसं वाटतंय, कशी चालली आहे दिवाळीची तयारी? खूप मस्त. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याकडून तुम्हाला सुद्धा थँक्यू. तुम्ही आता पाहिलं असेल तसं आम्ही सगळेजण, सगळे आर्टिस्ट कलर्स मराठीचे किती एन्जॉय करतोय. छान मज्जा मस्ती सुरू आहे आमची. फराळ खाऊन झालंय, गाणी गाऊन झाल्यात, धमशरास घेऊन झालं, बऱ्याच गंमत गोष्टी इथे सुरू आहेत. सो वी आर एन्जॉईंग दिस. मजा येते, मजा खरंच खूप मजा येते आम्हाला. आणि आय विश की अजून थोडंसं आपण थोडं अजून खेळलो असतो, कारण इतक्या दिवसांनी सगळेजण भेटलात म्हणजे आम्ही एक ह्या ना त्या कारणाने एकत्र भेटत असतो इव्हेंट्सला. पण प्रत्येक वेळेला असतं की ए वेळ कमी पडते, वेळ कमी पडते, कारण इतकं काही करायला असतं, इतक्या काही गप्पा गोष्टी करायला असतात की ते असं असतं ना की ते चाळीमध्ये कसं सगळे एकत्र फॅमिली ते सगळे मिळून मिळून मज्जा करतात. नॉट ओनली चाळ पण ऑल्सो इन सोसायटीज आणि सगळीकडेच एक फॅमिलीवाली फिलिंग आहे. सो मज्जा येते खूप. यावर्षी स्पेशल काय खरेदी केली? मे बी एक गिफ्ट आई बाबांसाठी किंवा घरच्यांसाठी असं काहीतरी स्पेशल घेतलं असेल? खरं सांगायचं तर अजून आम्ही काहीच तयारीच नाही आहे, खूप शून्य तयारी आहे. पण डोक्यात असे विचार आहेत की काहीतरी घेऊया सगळ्यांसाठी, जे जवळचे आहेत मित्रमैत्रिणी माझे, खूप जवळच्या मैत्रिणी आहेत माझ्या, आई बाबा झाले. सो ऑलरेडी नाही, ॲक्च्युली माझ्या मैत्रिणींकडनं मला माझ्या मैत्रिणी समृद्धीने तर ऑलरेडी मला गिफ्ट्स पण दिले आहेत, ऑलरेडी रिसीव्ह झाल्यात मला. सो मला असं झालं आहे की मी काय द्यावं हे विचार करता करता म्हणजे एक ड्रेस घेऊया किंवा कपडे घेऊया. कारण काय दिवाळी म्हटल्यावर सगळंच आणि मेन म्हणजे सगळ्यांकडे सगळंच असतं, असं काही नसतं की त्यांच्याकडे नसतं. प्रश्न पडतो की द्यायचं काय, मग कपडे किंवा छान असं काहीतरी दागिने वगैरे असं काहीतरी बघूया असं मी ठरवलंय. तुझ्या लहानपणीची दिवाळी कशी होती? माझ्या लहानपणीची दिवाळी खूप मजा करायचो आम्ही. असेच आत्ता जसे उत्पात होता तसाच असायचा. आम्ही किल्ला करायचो छान, फटाके उडवायची मुलं, मी फक्त बघायचो. नाही आता नाही, आता आता ज्यांच्यासोबत बनवायचं ते सगळे आता कुठे कुठे गेले, कोणी कामाला लागलं वगैरे, त्यामुळे आता नाही होत. पण संधी मिळाली तर नक्की आवडेल. सेटवरची दिवाळी कशी असते? सेटवरची दिवाळी म्हणजे आम्ही दोन प्रकारच्या दिवाळी, ॲक्च्युअली दोन प्रकारच्या म्हणण्यापेक्षा दोनदा दिवाळी सेलिब्रेट करतो. सो आत्ता तरी सेटवर आमच्या एक कॅरेक्टरवाईज फटाके फुटतात. सो हो, आमच्या सेटवरती आता एक नवीन कॅरेक्टर आला आहे, ते बघायला तुम्हाला खरंच खूप मजा येईल. आणि ते कॅरेक्टर तुम्हाला फराळ म्हणजे ते कॅरेक्टर फराळ बनवायला शिकतंय की शिकवतंय हे बघायला अजून जास्त मजा येईल. काय दमचाक होती आहे त्यांची दिवाळीमध्ये, एक छान एंट्री होती आहे आपल्या सिरियलमध्ये. सो ती बघायला मजा येणार आहे. आणि येस प्लीज बघत राहा तुम्ही रमा राघव. आणि सेटवरती काय आमचे गजानन गुरुजी आहेत, ते आत्ता सध्या नाही आहेत सेटवरती, ते सुट्टीवर आहेत. पण ते असले की सतत आणि दिवाळी असो किंवा नसो ते सतत खायला काहीतरी घेऊन येत असतात. सुविता ताई आमची जी आजी आहे खायला आणतात आणि असे असे पदार्थ आणतात की आम्हाला असं वाटतं की डायट मोडून दिवाळी चालूच आहे, म्हणजे तीन चार महिने. आणि जेव्हापासून आमचा शो सुरू झालाय तेव्हापासून गोडा थोडासा रोज येतं, म्हणजे प्रोडक्शनच्या डब्यात पण गोडाचं रोज येतं. पण प्रोडक्शनच्या डब्यात जर एक एक दिवस नाही आलं तर आम्हाला असं टेन्शन नसतं की यार आज गोड नाही आहे काही खायला, कारण आमचे गजानन गुरुजी घेऊन येतातच. आणि सुईताताई तिखटाचं, सुईताताई म्हणजे आजी काहीतरी आणतातच. सुईताताई रोज डब्बे घेऊन येते काहीतरी, रोज नॉनव्हेज व्हेज सगळं. आणि हे असे मोठे मोठे डब्बे हो, आणि आमचे जे रांगेत डब्बे लागलेले असतात. सो मज्जा असते, आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो. तुम्हाला सुट्टी मिळाली का दिवाळीसाठी? हो हो मिळाली आहे सुट्टी, मिळाली आहे. दोन दिवस, 20 दिवस मिळतात तशी नाही पण दोन दिवस मिळाली. वी आर हॅपी फॉर दॅट. फराळ बनवायला मदत करता का घरी? हा जो प्रश्न मला प्रत्येक वेळेला विचारला जातो, मी म्हणजे आधी करायचं नाही असं नाही, पण आत्ता काही कारण ऑब्व्हियसली शूटिंगच्या कारणांनी मी घरीच खूप कमी जाते, म्हणजे कमी पाय पडतात माझे घरी. मी एक 12-13 तासाची शिफ्ट केल्यानंतर जेव्हा घरी जातो तेव्हा मी डायरेक्ट बेडवर पडलेली असते. पण नाही, मदत अशी केली आहे मी,
शूटिंगच्या आधी करायचं, म्हणजे सिरियलच्या आधी मी खूप मदत करायचे आईला, साफसफाई वगैरे एवढं नाही, पण हां लाडू बनवा किंवा शंकरपाळा बनवा, चिवडा बनवा, ह्या सगळ्याला मदत करते मी आईला. फटाके फोडायला किती आवडतात? निखिल घाबरतो फटाक्यांना म्हणून तर फटाके फोडत नाही. मला फटाके आवडत नाहीत. आवडत नाही तो घाबरतोस फटाक्यांना. मनच्या गोष्टी आहेत सगळ्या. नाही मी एक वर्ष फटाके फोडलेत, नाही फोडले तशातला भाग नाही, कारण पियर प्रेशर असायचं, आजूबाजूची सगळी मुलं फटाके फोडणार, मग मी पण लहान असल्यामुळे हट्ट केला, मला पण फटाके फोडायचं होतं वगैरे, पण नाही पण मी ते फोडत असताना मला काहीही त्यात मजा आली नाही. इट वॉज नो फन ॲट ऑल. घाबरला नाही. सगळ्या प्रकारचे फटाके फोडले मी, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब वगैरे सगळं फोडलं, पण मजा नाही आली मला. आणि नंतर जर ते पोल्युशन वगैरे होतं, ह्या गोष्टी कळायला लागल्यानंतर तर मजाही येत नाही आणि ते हानिकारक पण आहे, मग कशाला करायचं? बोलतोय घाबरतोय मान्य कर. नाही मला फटाके फोडायला आवडायचे, पण मी मान्य करते, मी बाबा घाबरते फटाक्यांना, मी हे त्याला बोलता पण मी मान्य करते. माझ्या ड्रेसमध्ये एकदा बटरफ्लाय शिरला होता, त्यानंतर मी नाही फटाके वाजवत असं नाही, मी बंद केले, बस नाही चाहिये. ड्रेसमध्ये एकदा बटरफ्लाय शिरले पाहिजे. सगळ्यात पहिले तुझ्या शिरलेत? हा नाही, मी बंदच, सगळ्यांनीच बंद केले पाहिजे. घाबरतो. प्रोडक्शनच बंद झालं पाहिजे फटाक्यांचं. नाही ते एवढं नाही यार, एक दोन फटाके नावाला, दिवाळीच्या नावाला काहीतरी. आपण दिव्यांचा सण आहे, फटाक्यांचा नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एंड ऑफ आर्ग्युमेंट मला असं वाटतं, नो डिबेट केलं त्यांनी. बरं, मी तुमच्याबरोबर एक गेम खेळणार आहे. मी एक वर्ड देईन तुम्हाला, ओके, तो वर्ड ऐकल्यावर तुम्हाला कोणत्या कोस्टारचा चेहरा समोर येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, दिवा पंटी. दिवा ब्राईटन अप. शालिनी, तिची स्माईल खूप छान आहे, तशी ब्राईट स्माईल आहे. तू अग्री करतोस त्या आन्सरला? मी ऑब्विसली, पण आता अजून एक वेगळं उत्तर द्यायचं ऑफ शालिनी सोडून. आय विल से पवित्रा. नाही, मला माहित होतं तू सईचं नाव घेईल. नाही, पवित्रा. नाही, पवित्रा इट्स आमचं एक वेगळंच नातं आहे. वेगळं प्रेम आहे सईवर. सई रानडे इज लव्ह फॉर अस. तो आणि सई बघते बघशील तर कळेल तुला. नाही, एक मिनिट, मी वेगळं काहीतरी पुढे काहीतरी छान येणार सई म्हणून मी नव्हते. पहिले नाव मी घेतलं. पुणे पुणे वेगळंच प्रेम जाऊ दे. चकली 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 गो चकली अश्विनी म्हणून मी सोनल. ती सगळ्यांमध्ये रमते. हा रमते ती. तसं तर मीही रमते सगळ्यांमध्ये, पण अश्विनी नावच रमा. चकली मी म्हणेन, मी स्वतः चकली, कारण मी कुठली गोष्ट गोल 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 फिरवून सांगतो. गोल 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 बोलत बोलत ऍक्च्युली मी नाव चेंज करते, चकली निखिल. लाडू लाडू मी स्वतः शो मध्ये. मला आमच्या शो मध्ये हिला माझी आई लाडूबाई म्हणते ना, त्याच्यामुळे म्हणतो लाडूबाई, त्यामुळे लाडू. लास्ट बट नॉट द लीस्ट, सुतली बॉम्ब. श्रद्धा पवार. ती एक फटाका आहे आमच्या सेट वरचा. आरुषी म्हणजे माझी बहीण. आरुषी पण आणि आमची आमची लावण्या. बॉम्ब. खूप छान इंटरव्ह्यू झाला आहे असं आपलं रमा राघव बरोबर. तर शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल? खूप फटाके फोडू नका, थोडेसे फोडा आणि खूप फराळ खा. एका पे हॅपी दिवाळी, खूप मज्जा करा. हो ना, घाबरा पोल्युशनला घाबरा. हा, मुंबई ऍक्च्युली, मुंबई आता पल्युटेड सिटीमध्ये एंटर झाले, त्यामुळे फटाके नकाच फोडू मीही म्हणेन. पण आधी आधीच्या काळी मजा यायची, आधीच्या काळी एवढं काही पोल्युशन वगैरे नव्हतं, त्यामुळे हा. पण आपण मेसेज असा देऊया की हॅपी दिवाळी, खूप फराळ खा, खूप मजा करा आणि हेल्दी राहा, खुश राहा. येस, थँक्यू थँक्यू.